एसटी महामंडळाने सुरू केलेल्या मालवाहतुकीस उत्तम प्रतिसाद लाभत आहे अशी माहिती आगार व्यवस्थापक दत्तात्रय कुलकर्णी यांनी दिली आहे। एसटी महामंडळाने सुरू केलेल्या मालवाहतुकीस उत्तम प्रतिसाद लाभत आहे अशी माहिती आगार व्यवस्थापक दत्तात्रय कुलकर्णी यांनी दिली। 2 महिन्याच्या कालावधीत महामंडळास भरघोस उत्पन्न मालवाहतुकीने मिळून दिले आहे असेही ते म्हणाले। कोविड 19 च्या अनुषंगाने एसटी महामंडळाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मालवाहतुकीला सुरुवात केलेली असून या मालवाहतुकीला चांगला प्रतिसाद मिळत आहे। या मालवाहतुकीमध्ये सर्वसाधारण 2 महिने पूर्ण झाले आहेत। 25 तारखेपासून आज कालच्या 26 जुलैपर्यंत मालवाहतुकीमध्ये 2 महिने पूर्ण झाले आहेत रापा महामंडळाला। सद्यस्थितीला जुलै महिन्यामध्ये 1 तारखेपासून 26 तारखेपर्यंत सोलापूर आगाराने सर्वसाधारण 10,000 किलोमीटर करून 3.5 लाखाचं उत्पन्न मिळवलेलं आहे, तर विभागानं सर्वसाधारण 9 लाखाचं उत्पन्न मिळवलेलं आहे या 26 दिवसांमध्ये। कॉर्पोरेशनमध्ये सद्यस्थितीला 3 कोटीचा टप्पा एसटी महामंडळानं पार केलेला आहे। सोलापूर विभागासुद्धा याबद्दल चांगला रिस्पॉन्स मिळत आहे। सद्यस्थितीला सोलापूर आगारामध्ये आपल्याकडे 8 गाड्या उपलब्ध असून आजपासून अनलॉक झालेला आहे। इथून पुढे तर रिस्पॉन्सला सुरुवात वाढेल। आपल्याला सोलापूरमधील सर्व व्यावसायिकांना माझी नम्र विनंती आहे की याचा त्यांनी जास्तीत जास्त फायदा घ्यावा। लॉकडाऊन तसंच कोरोनाचा प्रादुर्भाव यामुळे एसटी बस सेवेवर विपरीत परिणाम झाला आहे। महामंडळास दररोजच मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे, मात्र मालवाहतुकीमुळे थोड्याफार प्रमाणात का होईना दिलासा मिळाला आहे हे मात्र नक्की आहे।